हॅलो फ्रेंड्स, सो लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला वेज अँड मीन्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन काय आहेत हे समजवलं होतं. आपण एकदा ते रिवाइज करू की किती वेज आणि मीन्स आहेत कन्झ्युमर प्रोटेक्शनचे. फर्स्ट होतं लोक अदालत, देन सेकंड होतं पब्लिक इंटरेस्ट लिजिटेशन, जनहित याचिका, मग रिड्रेसल फोरम्स, अवेअरनेस प्रोग्रॅम, मग कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स, कन्झ्युमर वेलफेअर फंड, लेजिस्लेटिव्ह मेजर्स. मी आता तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन करत नाही बिकॉज मी माझ्या लास्ट पार्टमध्ये केलं होतो. सो जस्ट तुम्हाला एक ब्रशअप व्हावा म्हणून हे सात वेज काय आहेत हे मी जस्ट एक वाचून दाखवले, म्हणजे तुम्हाला आठवेल की आपण लास्ट टाईम काय शिकलो होतो. अँड मी तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचं एक इंट्रोडक्शन वाचून दाखवून ते एक्सप्लेन केलं होतं. सो आता आपण त्याच्या पुढे जाऊयात. फॉलोइंग आर कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल फोरम्स एस्टॅब्लिश्ड अंडर द ॲक्ट. म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर तीन, म्हणजे डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशन, हे रिड्रेसल फोरम्स तयार केले गेले आहेत. आता ते काय आहेत ते आपण बघून घेऊयात. फर्स्ट आहे डिस्ट्रिक्ट फोरम. आता डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे काय? अ कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन ॲट ईच डिस्ट्रिक्ट एस्टॅब्लिश्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इज नोन ॲज डिस्ट्रिक्ट कमिशन. म्हणजे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या काही इश्यूज जे आहेत एखाद्या प्रोडक्टशी रिलेटेड, ते जेव्हा एका डिस्ट्रिक्ट लेवलवर सॉल्व्ह केले जातात त्याला डिस्ट्रिक्ट कमिशन म्हणतात. आणि हे डिस्ट्रिक्ट कमिशन स्टेट गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश केलं गेलं आहे. कॉम्पोजिशन, ईच डिस्ट्रिक्ट कमिशन शेल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. पहिलं आहे प्रेसिडेंट, अ पर्सन हु इज सिटिंग ऑर रिटायर्ड ऑर क्वालिफाईड टू बी अ डिस्ट्रिक्ट जज. जो प्रेसिडेंट असतो ह्या डिस्ट्रिक्ट कमिशनचा तो इधर वर्किंग किंवा रिटायर्ड किंवा क्वालिफाईड जज असतो डिस्ट्रिक्ट कोर्टचा. सेकंड आहे मेंबर, नॉट लेस दॅन टू अँड नॉट मोर दॅन सच नंबर ऑफ मेंबर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड इन कन्सल्टेशन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे दोनपेक्षा कमी तर असता कामा नाही आणि जास्त पण असता कामा नाही, पण ते जास्त किती तो नंबर आहे, म्हणजे चारपेक्षा जास्त, सहापेक्षा जास्त, आठपेक्षा जास्त, हे सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं. त्यांच्यानुसार किंवा त्यांच्या कन्सल्टेशननुसार ठरलं जातं की मॅक्झिमम किती ठेवता येतात. मिनिमम दोन ठेवायचे आहेत आपल्याला मेंबर्स. टेन्युअर, टेन्युअर म्हणजे अ लीगल राईट टू लिव्ह इन अ प्लेस, म्हणजे एक स्पेसिफिक टाईम, म्हणजे तो आपला एक हक्क असतो, म्हणजे त्या स्पेसिफिक टाईमसाठी आपण त्या पोझिशनवर आहोत, हा हक्क म्हणजे टेन्युअर. एनी पर्सन अपॉइंटेड ॲज प्रेसिडेंट ऑर अ मेंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट कमिशन शॅल होल्ड ऑफिस सच ॲज प्रेसिडेंट ऑर ॲज अ मेंबर टिल द कम्प्लिशन ऑफ हिज फर्स्ट टर्म फॉर विच ही हॅज बीन अपॉइंटेड. द मेंबर्स विल होल्ड द ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 years ऑर अप टू एज ऑफ 65 years विच एवर इज अर्लियर. म्हणजे तो प्रेसिडेंट असो किंवा जो मेंबर असो, त्याचं त्या डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये काम करण्याचं लिमिट जे असतं ते इधर 5 वर्षाचं असतं किंवा त्याच्या एजनुसार. म्हणजे जर तो 65 एजपर्यंत रीच होतोपर्यंत, म्हणजे जर तो 60 वर्षाचा असेल तर 60 to 65 पर्यंत त्याला काम करायला मिळणार. जर तो एखाद वेळेस 40 वर्षाचा असेल तर 40 to 45, म्हणजे इधर तो 5 वर्ष काम करू शकतो किंवा त्याच्या 65 एजच्या आधी काम करू शकतो. जर असं झालं, एक्झाम्पल द्यायचं झालं तर की आता जो प्रेसिडेंट सिलेक्ट केला गेला आहे ते 63 एजचे आहेत, तर त्यांना त्यांची जी पोझिशन आहे ती 2 वर्षातच सोडावी लागेल, म्हणजे ते 65 होतील. सो ते आधी येत आहे, सो त्यांना 65 एज क्रॉस केल्या गेल्यानंतर ती सोडावी लागेल. आय होप तुम्हाला हा पॉईंट कळला असेल. त्यानंतर पॉईंट आहे क्वालिफिकेशन. द मेंबर्स ऑफ द डिस्ट्रिक्ट कमिशन शेल हॅव द फॉलोइंग क्वालिफिकेशन्स. फर्स्ट, एज. Members should not be less than 35 years of age. म्हणजे डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जी काम करणारी लोकं आहेत त्यां किंवा जी मेंबर्स आहेत ती, त्यांचं वय 35 वर्षाच्या खाली नसलं पाहिजे, त्याच्याहून जास्तच हवं.
एज्युकेशन दे शूड पोजेस अ बॅचलर्स डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं गेलं इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय त्यांना इथं जॉब किंवा काम मिळणं शक्य नाही. एक्सपिरियन्स दे शूड हॅव ॲडिक्युएट नॉलेज अँड ॲटलीस्ट 10 years एक्सपिरियन्स इन डीलिंग विथ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, लॉ, कॉमर्स, अकाउंटन्सी, इंडस्ट्रीज अँड पब्लिक अफेअर्स ऑर ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे त्यांना बऱ्यापैकी त्यांना त्यांच्या फील्डमधलं नॉलेज हवं, ओव्हरऑल सगळं नॉलेज हवं, आणि मिनिमम त्यांना तो जो मेंबर असेल त्याला डिस्ट्रिक्ट कमिशन जॉईन करण्याच्या आधी मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा. कशाशी रिलेटेड, म्हणजे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे, लॉशी रिलेटेड कसे करायचे, अकाउंटन्सीशी रिलेटेड ह्या सगळ्या पॉईंट्स जे आहेत ह्यांच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ह्याचा त्याला एक्सपिरियन्स हवा, तरच ती व्यक्ती डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जॉईन होऊ शकते. म्हणजे त्याच्यासाठी हे क्वालिफिकेशन्स इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे टेरिटोरियल ज्युरिसडिक्शन. टेरिटोरियल ज्युरिसडिक्शन ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन इज एंटायर डिस्ट्रिक्ट इन विच इट इज एस्टॅब्लिश्ड. म्हणजे ते पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट ज्या डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट कमिशन फॉर्म झालं आहे. मॉनिटरी ज्युरिसडिक्शन. डिस्ट्रिक्ट कमिशन शॅल हॅव ज्युरिसडिक्शन टू एंटरटेन कंप्लेंट्स वेअर द व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस पेड ॲज कन्सिडरेशन डज नॉट एक्सीड ₹1 crore. म्हणजे डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जे काही कंप्लेंट्स आहेत, म्हणजे एखाद्याचा जर लॉस झाला असेल तर तो लॉस 1 crore वर जाता कामा नाही, किंवा एखाद्याचं एखाद्याला एखाद्या कन्झ्युमरला फसवलं गेलं असेल आणि त्या त्या ज्या प्रॉडक्टसाठी त्याला फसवलं गेलं आहे त्या प्रॉडक्टचा जर माल 1 crore वर गेला तर ती कंप्लेंट डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये कन्सिडर केली जात नाही. नेक्स्ट आहे अपील. एनी पर्सन अग्रीव्ड बाय अन ऑर्डर मेड बाय डिस्ट्रिक्ट कमिशन मे प्रिफर अन अपील अगेन्स्ट सच ऑर्डर टू द स्टेट कमिशन विद इन अ पीरियड ऑफ 45 days फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर इन सच फॉर्म अँड मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. याचा अर्थ असा आहे, अपील म्हणजे जर मी माझी कंप्लेंट डिस्ट्रिक्ट फोरम किंवा डिस्ट्रिक्ट कमिशनला फाईल केली आणि त्यांचा डिसिजन जर मला पटत नसेल तर मी स्टेट कमिशनकडे जाऊ शकते आणि तिथे माझी कंप्लेंट फाईल करू शकते. पण ही मी माझी कंप्लेंट एका पर्टिक्युलर स्पॅन म्हणजे 45 days मला ती फाईल केली पाहिजे, नाहीतर ती कन्सिडर केली जाणार नाही. पण जर मला कोर्टनी डिस्ट्रिक्ट कोर्टनी दिलेला डिसिजन मान्य नसेल तरच मी स्टेट कमिशनकडे जाऊ शकते, तसा एक ऑप्शन असतो आपल्याला. The state government by notification may make rules about qualifications, method of recruitment, term of office, resignation and removal of president and members of district commission. म्हणजे डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जे मेंबर्स आहेत आणि जे जो प्रेसिडेंट असतो त्यांचे त्यांना पेमेंट कसं करायचं किंवा किती त्यांचा ऑफिसमध्ये काम करण्याची मेथड किंवा टर्म किंवा केव्हा काढायचं त्या प्रेसिडेंटला कसं काढायचं हे सगळं स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करते. हवेवर एनी पर्सन ऑलरेडी अपॉइंटेड ॲज अ प्रेसिडेंट ऑर अ मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन इमिजिएटली बिफोर द कन्सेनमेंट सॉरी बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट विल रिमेन ऑन द सेम पोस्ट टिल द कम्प्लिशन ऑफ हिज टर्म विच हॅज बीन अपॉइंटेड. सो याचा अर्थ असा आहे की हा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट फॉर्म होण्याच्या आधी जो प्रेसिडेंट त्या पोझिशनवर होता, म्हणजे जो मेंबर किंवा जी व्यक्ती प्रेसिडेंटच्या पोझिशनवर होती, ती त्याचं पर्टिक्युलर टाईम लिमिट संपेपर्यंत ती त्याच पोस्टला होती, त्यानंतर चेंजेस आल्या होत्या असं त्यांना सांगायचं. सेकंड आहे स्टेट कमिशन. मीनिंग अ कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन ॲट स्टेट लेवल एस्टॅब्लिश्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट इज नोन ॲज स्टेट कमिशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टेट कन्झ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल कमिशन. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या ज्या कंप्लेंट्स आहेत किंवा आपले जे इश्यूज आहेत ते जेव्हा स्टेट लेवलवर सॉल्व केले जातात आणि जे स्टेट गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश केले गेले आहे त्याला स्टेट कमिशन आपण म्हणतो. तुम्हाला आता नोटीस झालं असेल की डिस्ट्रिक्ट कमिशन आणि स्टेट कमिशन दोन्ही स्टेट गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश केलेत. कॉम्पोजिशन. ईच स्टेट कमिशन शॅल कन्सिस्ट ऑफ
प्रेसिडेंट, अ पर्सन हु इज सिटिंग और रिटायर्ड जज ऑफ हाई कोर्ट शैल बी अपॉइंटेड बाय द स्टेट गवर्नमेंट एज द प्रेसिडेंट ऑफ स्टेट कमीशन इन कंसल्टेशन विद चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट. म्हणजे हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहेत ते आणि स्टेट गव्हर्नमेंट यांनी एकत्र ठरवलं आहे किंवा ते एकत्र येऊन ठरवतात की आपल्याला हायकोर्टमधला एखादा वर्किंग और रिटायर्ड जज जो कोण असेल त्याला ॲज अ प्रेसिडेंट अपॉइंट करायचं आहे. म्हणजे फक्त स्टेट गव्हर्नमेंट नाही हे डिसाईड करत, त्यांना इवन चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट जे आहेत त्यांचा कन्सल्टेशन किंवा त्यांना कन्सिडर करून हा डिसिजन घ्यावा लागतो. सो नेक्स्ट इज मेंबर, नॉट लेस दॅन 4 और नॉट मोर दॅन सच नंबर ऑफ मेंबर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड इन कन्सल्टेशन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे इथं नंबर ऑफ मेंबर्स जे असतात जे स्टेट कमिशनसाठी रिक्वायर्ड आहेत मिनिमम 4 असलेच पाहिजेत आणि मॅक्झिमम हे म्हणजे मॅक्झिमम किती मेंबर्स ठेवायचे हे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना सांगतं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कन्सल्टेशननुसार किती मेंबर्स असतील जास्तीत जास्त हे ठरलं जातं, पण मिनिमम तरी 4 असतात. नेक्स्ट आहे टेन्युअर, द मेंबर्स विल होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 इयर्स और अप टू एज ऑफ 67 इयर्स विच एवर इज अर्लियर. म्हणजे त्यांचा जो स्पॅन आहे तो इधर 5 इयर्सचा असेल किंवा 67 एजपर्यंत असेल जे आधी येईल. म्हणजे जर 5 वर्ष त्यांची आधी झाली तर ते, नाहीतर त्यांचं जर 67 एज आधी आलं तर तसं, दोन्ही म्हणजे इधर प्रॉपर टाईमनुसार और एजनुसार आहे त्यानुसार त्यांचे वर्किंग स्पॅन ठरतो. नेक्स्ट आहे क्वालिफिकेशन, द मेंबर्स ऑफ स्टेट कमिशन शेल हॅव फॉलोईंग क्वालिफिकेशन. फर्स्ट आहे एज, मेंबर्स शुड नॉट बी लेस दॅन 35 इयर्स ऑफ एज. सेम, 35 वर्षाच्या खाली लोक नसली पाहिजेत स्टेट कमिशनमध्ये. नेक्स्ट आहे एज्युकेशन, दे शूड पोजेस अ बॅचलर्स डिग्री फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. अगेन ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड असायला हवं. थर्ड एक्सपिरियन्स, दे शूड हॅव ॲडिक्युएट नॉलेज अँड ॲटलीस्ट 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन डीलिंग विथ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, लॉ, कॉमर्स, अकाउंटन्सी, इंडस्ट्रीज अँड पब्लिक अफेअर्स ऑर ॲडमिनिस्ट्रेशन. सेम, म्हणजे मिनिमम 10 वर्षांचा एक्सपिरियन्स हवा आणि इकॉनॉमी किंवा लॉ, कॉमर्स याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे माहीत असलं पाहिजे. नेक्स्ट आहे टेरिटोरियल ज्युरिसडिक्शन, इट कॅन एंटरटेन ओरिजिनल केसेस ॲज वेल ॲज अपील्स अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन विच आर विद इन द जिओग्राफिकल लिमिट्स ऑफ द स्टेट. म्हणजे स्टेट कमिशन आहे ते नॉर्मल त्यांचे केसेस जे असतात जे स्टेट लेवलवर असतात सॉल्व्ह करायला आलेले असतात तेही सॉल्व्ह करतात. ॲज वेल ॲज मी तुम्हाला म्हणलं होतं अपीलमध्ये तसं होतं डिस्ट्रिक्ट कमिशनच्या की जर आपल्याला त्यांचे जजमेंट्स किंवा त्यांचे डिसिजन्स मान्य नसतील तर आपण स्टेट कमिशनकडे येऊ शकतो. तर इथे त्यांनी तेच सांगितलं आहे की नॉर्मल ते त्यांचे केसेस सॉल्व्ह करतातच, पण जे डिस्ट्रिक्ट कमिशनमधून आलेल्या ज्या केसेस आहेत तेही सॉल्व्ह करतात. नेक्स्ट इज मॉनिटरी ज्युरिसडिक्शन, टू एंटरटेन कंप्लेंट्स वेर द व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस पेड ॲज कन्सिडरेशन एक्सीड्स रुपीज 1 crore बट डज नॉट एक्सीड्स 10 crore. म्हणजे इथे ज्या केसेस येतात त्यांची जी व्हॅल्यू असते लाईक जो लॉस असेल किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस जी व्हॅल्यू असते ती मिनिमम 1 crore किंवा त्याच्या वर असली पाहिजे, पण ती 10 croreच्या वर एक्सीड होता कामा नये. नेक्स्ट आहे अपील, any person aggrieved by an order made by the state commission may prefer an appeal against such order to national commission within a period of 30 days from the date of order in such form and manner as may be prescribed. Manje ata suppose ekhadyala national he sorry state commission se jar judgment kiwa tyancha decision manya nasel tar ti vyakti national commission kade jau shakte jyancha time limit 30 divsat ahe. Manje ऑर्डर डेट ऑफ ऑर्डरच्या 30 डेट ऑफ ऑर्डर नंतर 30 दिवस असतात, त्या 30 दिवसात आपण नॅशनल कमिशनकडे जाऊ शकतो जर आपल्याला स्टेट कमिशनचे डिसिजन्स मान्य नसतील तर. द सेंट्रल गव्हर्नमेंट
बाय नोटिफिकेशन मे मेक रूल्स अबाउट क्वालिफिकेशन्स मेथड ऑफ रिक्रूटमेंट टर्म ऑफ ऑफिस रेजिग्नेशन एंड रिमूवल ऑफ प्रेसिडेंट एंड मेम्बर्स ऑफ स्टेट कमिशन. आता इथं चेंज आहे बघा. डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये काय होतं की क्वालिफिकेशन्स कसे असले पाहिजेत मेंबर्सचे किंवा कुणाला अपॉइंट करायचं, किती क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट आहे किंवा सॅलरीची मेथड काय असते हे ते स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करतं. म्हणजे डिस्ट्रिक्टसाठी स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करतं, पण स्टेट कमिशनसाठी हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट बघतं. म्हणजे त्याच की क्वालिफिकेशन किती असले पाहिजेत, रूल्स नवीन रूल्स इंट्रोड्यूस करायचे की नाहीत, कुणाला किंवा कोणाचा किती टर्म असला पाहिजे त्या ऑफिसमध्ये, किती वेळ त्यांनी काम केलं पाहिजे किंवा त्याला किती सॅलरी असली पाहिजे, हे सगळं इथं सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करतं, स्टेट नाही. However, any person already appointed as a president or member of state commission immediately before the commencement of act will remain on the same post till the completion of his term for which he has been appointed. Third ahe national commission, meaning a consumer dispute redressal forum at the national level established by the central government by notification is known as National Commission. It is also called as National Consumer Dispute Redressal Commission. म्हणजे जे कंप्लेंट्स आहेत किंवा जे इश्यूज आहेत जेव्हा ते नॅशनल लेवलवर सॉल्व केले जातात त्याला आपण नॅशनल कमिशन म्हणतो. आणि हे नॅशनल कमिशन आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी फॉर्म केलं गेलं आहे. आता इथं तुम्हाला वेगळं दिसेल कारण डिस्ट्रिक्ट कमिशन आणि स्टेट कमिशन हे स्टेट गव्हर्नमेंटनी फॉर्म केलं आहे, पण नॅशनल कमिशन आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी फॉर्म केलं आहे. कॉम्पोजिशन, National Commission shall consist of, first ahe President. A person who is or has been a judge of Supreme Court shall be appointed by the central government as the President of National Commission in consultation of Chief Justice of India. याचा अर्थ जो जज असतो तो सुप्रीम कोर्टचा, सॉरी जो प्रेसिडेंट असतो नॅशनल कमिशनचा तो सुप्रीम कोर्टचा रिटायर्ड और वर्किंग जज असला पाहिजे. आता नॅशनल कमिशनचे जे प्रेसिडेंट असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन हे ठरवतात की ही व्यक्ती नॅशनल कमिशनची प्रेसिडेंट असेल. मेंबर, not less than 4 and not more than such number of members as may be prescribed. म्हणजे मिनिमम 4 हवे आणि मॅक्झिमम सेंट्रल गव्हर्नमेंट जे सांगेल ते, म्हणजे तेवढे मेंबर्स ठेवले जाऊ शकतात. टेन्युअर, द मेंबर्स विल होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 इयर्स ऑर अप टू द एज प्रिस्क्राइब्ड विच एवर इज अर्लियर. म्हणजे इधर 5 इयर्स और सेंट्रल गव्हर्नमेंटनी जो स्पेसिफिक एज प्रिस्क्राईब केला गेला असेल, इथं त्यांनी मेन्शन नाही केलं, पण जो ते एज असेल ते जो आधी येईल त्यानुसार त्याचं टेन्युअर ठरेल. आता आहे क्वालिफिकेशन, त्यातलं पहिलं आहे एज. मेंबर्स शुड नॉट बी लेस दॅन 35 इयर्स ऑफ एज. अगेन इथं सेम आहे, 35 वर्षाच्या खाली ती व्यक्ती किंवा तो मेंबर असला नाही पाहिजे. Education, they should possess a bachelor's degree from a recognized university. Again, at least graduation complete असायलाच हवं, त्याशिवाय त्यांना इथं काम करायला मिळणार नाही. थर्ड आहे एक्सपिरियन्स, दे शूड हॅव अडिक्वेट नॉलेज अँड ॲटलीस्ट 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन डीलिंग्स विथ प्रॉब्लेम रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, लॉ, कॉमर्स, अकाउंटन्सी, इंडस्ट्रीज अँड पब्लिक अफेअर्स ऑर ॲडमिनिस्ट्रेशन. सेम, मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असायलाच हवा. तुम्हाला आता लिंक लागेल त्यांनी का 35 इयर्सच्या आधी मेंबर्स नको आहेत असं सांगितलं आहे. बिकॉज एक आपण जनरली बघायचं झालं तर कोणतीही व्यक्ती 25 एजपर्यंत सेटल किंवा त्याचं एज्युकेशन 25 वर्षापर्यंत पूर्ण होतो, सो त्यानंतर त्यांना मिनिमम 10 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो. म्हणून ह्या रिझनमुळे त्यांनी ॲटलीस्ट म्हणजे 35 वर्षानंतरच एखादी व्यक्ती डिस्ट्रिक्ट, स्टेट किंवा नॅशनल कमिशनचा मेंबर होऊ शकते. Territorial jurisdiction, it can entertain original cases as well as appeals against the order of state commission which are within the geographical limits of the state. Manje again tyanche original cases pan astat, pan asha jar kai cases astil je state level var nahi
सॉल्व केल्या जाऊ शकत आहेत किंवा ज्यांना स्टेट कमिशनचं डिसिजन मान्य नसेल तर त्यांच्याही कंप्लेंट्स नॅशनल कमिशनमध्ये सॉल्व केल्या जातात. मॉनिटरी ज्युरिसडिक्शन, टू एंटरटेन कंप्लेंट्स वेअर द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस पेड ॲज कन्सिडरेशन एक्सीड्स 10 crore, म्हणजे 10 crore नंतरची जी काही व्हॅल्यू असेल, म्हणजे 10 crore नंतरचे जे जर गुड्स अँड सर्व्हिसेसचे जे व्हॅल्यूज असतील ते सगळे नॅशनल कमिशनच्या अंडर सॉल्व होतात. अपील, एनी पर्सन ॲग्रीव्ह बाय अन ऑर्डर मेड बाय नॅशनल कमिशन मे प्रेफर अन अपील अगेन्स्ट सच ऑर्डर टू द सुप्रीम कोर्ट विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर. म्हणजे जर एखाद्याला नॅशनल कमिशनचे ऑर्डर्स किंवा त्यांचे डिसिजन्स मान्य नसतील किंवा जर एखादी कंप्लेंट आहे जी नॅशनल कमिशनवर सॉल्व होऊ शकत नसेल तर आपण सुप्रीम कोर्टला जाऊ शकतो, पण त्याचा स्पॅन 30 days असतो फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर. द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन मेक रूल्स अबाउट द क्वालिफिकेशन, अपॉइंटमेंट, टर्म ऑफ ऑफिस, सॅलरीज, रेझिग्नेशन अँड रिमूव्हल ऑफ द प्रेसिडेंट अँड मेंबर्स ऑफ द नॅशनल कमिशन. म्हणजे इथं पण सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करते की त्या मेंबर्सची किंवा प्रेसिडेंटची सॅलरी काय असेल, क्वालिफिकेशन काय असलं पाहिजेत, काय रूल्स असले पाहिजेत, किंवा कधी त्यांना रिझाईन करायचं आहे, कसं काढायचं, हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवते. पर आता तर मी तुम्हाला सांगते, डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये स्टेट गव्हर्नमेंट ठरवते आणि स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवते. However, the president and the members shall hold the office for maximum 5 years but are eligible for reappointment. The act further provides that the president can work up to age of 70 years and members can work up to age of 67 years. Manje, president ahet te 70 varsha panje, manje jopanta te 70 age त्यांचं होत नाही तोपर्यंत काम करू शकतात, इवन इफ त्यांचे 5 वर्ष कम्प्लीट झाले असतील तरी. आणि मेंबर्स जे आहेत ते 67 एजपर्यंत काम करू शकतात. पेनल्टी फॉर नॉन कम्प्लायन्स ऑफ ऑर्डर, इफ एनी पार्टी फेल टू कम्प्लाय विथ एनी ऑर्डर मेड बाय डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन ऑर नॅशनल कमिशन, इट शॅल बी पनिशेबल विथ अन इम्प्रिझनमेंट ऑफ term not less than 1 month but may extend to 3 years or with a fine which shall not be less than ₹25,000 or may extend to ₹1 lakh or with both. Manje suppose ekadi party state commission, district commission kiwa national commission cha decisions na obey karat nasel kiwa tyancha decisions na te agrees karat nasel, tyana manyas nasel tyanche decisions, tar tya party la jail madhe pathavnyat yeu shakta जे 1 महिन्याच्याहून कमी नसलं पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट 1 महिना त्यांना जेलमध्ये जावं लागेल, जे 3 वर्षापर्यंत लांबू शकतं, किंवा त्यांना फाईन भरावी लागू शकते जी स्टार्टिंग फाईन 25,000 असली पाहिजे, जी 1 लाखाच्या वर नाही जाऊ शकत. म्हणजे 25,000 to 1 lakh त्यांना ती फाईन भरावी लागू शकते, किंवा त्यांना दोन्ही करावं लागू शकतं, इवन त्यांना जेलमध्ये जावं लागू शकतं आणि फाईन भरावी लागेल. सो आय होप तुम्हाला हे 3 जे कमिशन्स आहेत, डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशन, हे समजले असतील. बिकॉज तुम्हाला डिस्टिंग्विशमध्ये इदर स्टेट कमिशन आणि डिस्ट्रिक्ट कमिशन येऊ शकतं किंवा डिस्ट्रिक्ट कमिशन आणि नॅशनल कमिशन येऊ शकतं. मोस्टली तुम्हाला स्टेट आणि नॅशनल विचारलं जाणार नाही बिकॉज त्यातले बरेचसे पॉईंट्स सेम आहेत. सो इदर विचारलं तर डिस्ट्रिक्ट अँड स्टेट ऑर डिस्ट्रिक्ट ऑर नॅशनल विचारलं जाऊ शकतं डिस्टिंग्विशला, किंवा शॉर्ट नोटला पण विचारलं जाऊ शकतं, लाईक एक्सप्लेन डिस्ट्रिक्ट कमिशन ऑर गिव अ शॉर्ट नोट ऑन स्टेट कमिशन ऑर नॅशनल कमिशन, ऑर आन्सर इन डिटेल जे असतं, जे हायेस्ट वेटेजला असतं ते त्याला विचारलं जाऊ शकतं, एक्सप्लेन द 3 कमिशन्स लाईक स्टेट, डिस्ट्रिक्ट अँड नॅशनल. रोल ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स अँड एन जी ओज, म्हणजे ह्या एन जी ओजचा काय रोल आहे वाचूयात. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन विच मीन्स एन जी ओ आर नॉन प्रॉफिट अँड नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन विच एम ॲट प्रमोटिंग द वेलफेअर ऑफ द पीपल. म्हणजे आता तुम्हाला, तुम्ही एन जी ओज या वर्डनी फॅमिलियर असाल, यांचं मेन मोटो प्रॉफिट कमवणं किंवा स्वतःचा फायदा बघणं हे नसतं. त्यांचा मेन मोटो लोकांच्या नीड्स किंवा लोकांसाठी ते काम करतात.
The main aim of these NGOs is to study the trend of prices in the market and publish them for the information of consumers and to agitate against the malpractices of traders. आता ह्या कन्झ्युमर्सशी रिलेटेड एक एन जी ओ असतं, ज्यांचं मेन एम असं असतं की ते मार्केट सगळं स्टडी करतात की बाबा पर्टिक्युलर प्रोडक्टची काय प्राईस आहे, आणि ते त्यांचं मेन एम असतं की ते ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यापर्यंत पोचवतील. म्हणजे हे जे ट्रेडर्स जे आहेत आणि हे जे मॅल प्रॅक्टिसेस कॅरी करतात ना, जसं की जास्त प्राईजला विकणं आणि लोकांना म्हणायचं की किंवा आपल्याला म्हणायचं की ह्याच रेट आहे, सगळं महाग झालं आहे, आर्टिफिशियल शॉर्टेज जे क्रिएट करतात, ह्या सगळ्या मॅल प्रॅक्टिसेसमधनं आपल्याला वाचवता येईल. रोल ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स अँड एन जी ओज इन कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन. टू ऑर्गनाइज कॅम्पेन्स अँड व्हेरियस प्रोग्राम्स ऑन कन्झ्युमर इश्यूज टू क्रिएट सोशल अवेअरनेस. म्हणजे ते हे जे एन जी ओज असतात, हे असे व्हेरियस प्रोग्राम्स किंवा असे कॅम्पेन्स अरेंज करतात ज्यात आपल्याला किंवा आपल्यासारख्या लोकांना, ज्यांना हे ट्रेडर्स फसवतात, त्यांना सगळ्या गोष्टींची एक माहिती दिली जाते की काय काय आत्ता मार्केटमध्ये काय प्राइजेस आहेत पर्टिक्युलर प्रोडक्ट्सचे, किंवा त्यांना सांगितलं जातं की कसे हे कन्झ्युमर हे कसे हे ट्रेडर्स आपल्याला फसवतात. सेकंड, टू ऑर्गनाइज ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर द कन्झ्युमर्स अँड मेक देम कॉन्शियस ऑफ देअर राईट्स अँड मोड्स ऑफ रिड्रेसल ऑफ देअर ग्रिव्हायन्सेस. म्हणजे हे जे एन जी ओज असतात हे ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करतात ज्यात कन्झ्युमर्सना त्यांना त्यांचे राईट्स काय आहेत हे समजवलं जातं, किंवा त्यांच्या राईट्ससाठी कसं लढायचं, कुठे जाऊन कंप्लेंट्स फाईल करायच्यात, हे सगळं सांगितलं जातं. थर्ड, टू पब्लिश पिरियॉडिकल्स अँड एनलाइटन द कन्झ्युमर्स अबाउट व्हेरियस कन्झ्युमर रिलेटेड डेव्हलपमेंट्स. म्हणजे पिरियॉडिकल्स लाईक मॅगझिन्स मध्ये किंवा न्यूजपेपर्समध्ये सगळी आर्टिकल्स छापायचे, जेणेकरून लोक ते वाचतील आणि त्यांना बऱ्याच गोष्टी कळतील की मार्केटमध्ये काय चालू आहे. Fourth, to provide free legal advice to members on matters of consumer interest and help them to take up grievances. म्हणजे आता काही लोक असे असतात ज्यांना माहीत नसतं की बाबा सपोज आपल्याला एखाद्याने फसवलं तर कुठे जायचं, कसं काय लीगल फॉर्मॅलिटीज काय असतात हे माहीत नसतं. सो हे जे एन जी ओज असतात हे लीगल ॲडवायसेस देतात की तुम्ही अशा अशा लॉयरकडे गेलं पाहिजे, मग ह्या ह्या प्रोसिजर्स असतात, ह्या फॉलो केल्या पाहिजेत. हे सगळे एक इन्फॉर्मेशन पण देतात आणि एक ॲडवाईस देतात की ह्या अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या ज्या कंप्लेंट्स असतील त्या सॉल्व्ह होतील. फिफ्थ, टू इंटरॅक्ट विथ बिझनेसमॅन अँड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फॉर एन्शॉरिंग अ बेटर डील फॉर कन्झ्युमर्स. फिफ्थ, टू फाईल पब्लिक इंटरेस्ट लिजिटेशन ऑन इम्पॉर्टंट कन्झ्युमर इश्यूज सच एज बॅन ऑन प्रोडक्ट इंजुरियस टू पब्लिक हेल्थ. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिजिटेशनमध्ये लाईक कंप्लेंट फाईल करायची की अशा प्रोडक्ट्स जे आपल्या हेल्थसाठी इंजुरियस असतील, म्हणजे त्यांना सांगतात की जर असे काही प्रोडक्ट्स असतील जे आपल्या हेल्थसाठी डेंजरस असतील तर त्याच्याशी रिलेटेड कंप्लेंट्स कुठे इश्यू करायच्या. द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ एन जी ओज. कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया CGSI, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन VOICE, कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर CERC. हे प्लीज जे एन जी ओज आहेत एक्झाम्पल्स ते प्लीज पाठ करा. तुम्हाला मे बी विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्ही जेव्हा तुमच्या आन्सर्समध्ये हे एन जी ओजची नावं द्याल तेव्हा एक वेटेज मिळतं तुमच्या आन्सरला. पुढे पण आहेत, कन्झ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया CAL, मुंबई ग्राहक पंचायत MGP, ग्राहक शक्ती. तुम्ही इथे या 6 इथे 4 तरी पाठ केले ना तरी खूप आहेत. हे खालचे 4th, 5th, 6th खूप सोपे आहेत पाठ करायला. कन्झ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई ग्राहक पंचायत, ग्राहक शक्ती आणि अजून एक वरचा कोणता तरी लक्षात ठेवा. मी ज्या या छोट्या छोट्या गोष्टी सांगते हे प्लीज मार्क करा, बिकॉज तुमच्या आन्सरला खूप एक वेगळंच वेटेज मिळतो आणि इवन तुम्हाला आउट ऑफ म्हणजे त्या आन्सरसाठी फुल मार्क्स मिळायचे पण चान्सेस असतात. म्हणून जेवढं इन डीप लिहिता येईल किंवा जेवढं ह्या अशा गोष्टी लिहिता येईल ना तेवढं लिहा. म्हणजे इवन एक्झामिनर जो असतो जो तुमचा पेपर चेक करतो त्याला पण असं वाटतं की जस्ट तुम्ही लाईक तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि तुम्ही अभ्यास केला या गोष्टीचा त्याला एक कळतं.
कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे डिस्टिंग्विश आहे, तुम्ही याला रेफर करू शकता. लाईक इदर तुम्ही असं डिस्टिंग्विश पार्ट करून ते शॉर्ट नोटमध्ये कन्वर्ट करू शकता, ऑर एल जर तुम्हाला मी जे वर आत्ता जे शॉर्ट नोट्स म्हणजे जे पॅरेग्राफ्स होते तसं वाचून पार्ट करून जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तसं पार्ट करून ते डिस्टिंग्विश फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्हाला हे जे डिस्टिंग्विश त्यांनी जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण टेबल असेल हे रेफर करणं तुम्हाला जास्त इझी जाईल, म्हणजे इदर ॲज तुमचं डिस्टिंग्विश पण ते अख्खं पाठ होईल आणि जर एक्झाममध्ये शॉर्ट नोट पण जर विचारली तर तुम्हाला लिहायला खूप इझी जाईल आणि आठवायला पण इझी जाईल. हे सगळं तेच आहे जे आपण वाचलंय वरच्या पॉईंट्समध्ये. सो मी काय तुम्हाला हे वाचून दाखवत नाही आहे. सो अशा रीतीने आपला कन्झ्युमर प्रोटेक्शन लेसन संपलेला आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काही कन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगू शकता, मी त्या तुमचे जे डाऊट्स असतील ते फॉर शुअर क्लिअर करेल. आणि क्वेश्चन आन्सर्सचं जर बघायचं झालं तर मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओज किंवा एक सेपरेट वेगळा व्हिडिओ तयार करेल ज्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स काय आहेत हेही सांगेन आणि माझ्याकडे ज्या नोट्स आहेत त्याही तुम्हाला देईन. आणि मोस्टली तुम्ही टेक्स्टबुकला प्रेफर करा, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये जसं लिहिलं आहे तसं प्रेफर करा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लँग्वेजने लिहू शकता बट मी सजेस्ट करेन त्या टेक्स्टबुकनुसारच जा, कोणत्या गाईडला फॉलो करण्यापेक्षा. सो आय होप तुम्हाला कळलं असेल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. थँक्यू.